सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयाची मी सहशिक्षिका श्रीमती कडवे एस आज इयत्ता 9वीचा राज्यशास्त्र हा विषय शिकवणार आहे। आजच्या राज्यशास्त्राचा पहिला धडा आपण बघूया आणि या पहिल्या धड्याचा दुसरा पार्ट आज आपण बघणार आहोत। या प्रकरणाअंतर्गत जे घटक आज आपण अभ्यासणार आहोत ते पुढील प्रमाणे असतील। शीतयुद्धाचे परिणाम, यामध्ये आपण लष्करी संघटनांची निर्मिती, जगाचे द्विध्रुवीकरण, प्रादेशिक संघटनांची निर्मिती, अलिप्ततावाद आणि शस्त्रास्त्र स्पर्धा हे बघणार आहोत। अलिप्ततावादी चळवळीचे मूल्यमापन, शीतयुद्धाची अखेर, शीतयुद्धानंतरचे जग आणि जागतिकीकरण म्हणजे काय, या सर्व गोष्टींचा आज आपण अभ्यास करणार आहोत। महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी या पाठाच्या दुसऱ्या भागाला आता आपण सुरुवात करूया। शीतयुद्धाचे परिणाम, बघा शीतयुद्ध दोन महासत्तांमध्ये झालं, ते म्हणजे रशिया अमेरिका आणि सोव्हिएत युनियन। आता या दोन महासत्ता ज्या दुसऱ्या महायुद्धानंतर अतिशय चांगल्या परिस्थितीत होत्या, ज्यावेळेस संपूर्ण जग जगातले इतर सर्व देश हे मोडकळीला आले होते, त्यांची अर्थव्यवस्था खराब झालेली होती, त्यावेळेस हे दोन देश अगदी आर्थिकदृष्ट्या सफल होते आणि त्यामुळे या दोन देशांमध्ये आता सत्ता स्पर्धा निर्माण झालेली होती आणि या सत्ता स्पर्धेमधूनच शीतयुद्धाची सुरुवात झालेली होती। प्रत्येक देश स्वतःकडे इतर देशांना वळवण्याचा प्रयत्न करत होता, यातूनच लष्करी संघटनांची निर्मिती झाली। शीतयुद्ध काळात दोन्ही महासत्तांनी लष्करी संघटना निर्माण केल्या, त्यात सामील होणाऱ्या राष्ट्राच्या संरक्षणाची जबाबदारी त्या त्या महासत्तांनी घेतली। जे देश आपल्याकडे असतील त्या देशांचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी त्या त्या महासत्तांनी घेतली आणि त्याच्यामुळे अमेरिकेने जी संरक्षण संघटना स्थापन केली होती तिला नाटो असे म्हणतात, तर सोव्हिएत युनियनने स्थापन केलेली जी लष्करी संघटना होती तिला वॉर्सो असे म्हटले जाते। जगाचे द्विध्रुवीकरण, शीतयुद्ध काळात जगातील बहुतेक देश दोन महासत्तांच्या गटात सामील झाले होते। राष्ट्रांची अशी दोन गटात विभागणी होणे म्हणजे द्विध्रुवीकरण होय। शीतयुद्धाचा आवाका त्यामुळे वाढला, तणावाचे क्षेत्र व्यापक झाले। काही देश अमेरिकेच्या बाजूने झाले तर काही देश सोव्हिएत युनियनच्या बाजूने झाले, त्याच्यामुळे जग हे दोन भागामध्ये वाटलं गेलं आणि त्याच्यामुळेच यालाच जगाचे द्विध्रुवीकरण असं म्हटले जाऊ लागले। शस्त्रास्त्र स्पर्धा मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती। महासत्ता एकमेकांना शह देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची निर्मिती करू लागल्या होत्या। अधिकाधिक संहारक अस्त्रे बनवण्याच्या संदर्भात व त्यास लागणारे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली होती। बघा आता हा जो काळ होता तो औद्योगिकरणाचा होता, औद्योगिकरणामुळे आणि तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे फार भयंकर अशी शस्त्रास्त्र निर्मिती झाली। अत्याधुनिक पद्धतीने वेपन्स तयार करण्यात आले, शस्त्र बनवण्यात आले आणि ते अत्यंत घातक असे होते। ह्या ज्या दोन महासत्ता होत्या यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली होती की कोण जास्त शस्त्रास्त्र बनवतील आणि कोणाचे शस्त्रास्त्र हे जास्त घातक असतील। परंतु पुढं चालून ही गोष्ट लक्षात आली की ही जी शस्त्रास्त्र स्पर्धा आहे हिच्यामुळे जागतिक शांतता धोक्यात येऊ शकते आणि या जाणीवेमुळेच या दोन्ही महासत्तांनी पुढे शस्त्रास्त्र नियंत्रणाचे आणि निशस्त्रीकरणाचे प्रयत्नही त्यांनी सुरू केले। प्रादेशिक संघटनांची निर्मिती, महासत्तांच्या स्पर्धेत विकसनशील राष्ट्रांनी परस्परांना मदत करण्यासाठी आपापल्या प्रादेशिक पातळ्यांवर संघटना निर्माण केल्या, त्यांना आर्थिक विकास महत्त्वाचा वाटत होता। युरोपमधील देशांनी युरोपीय आर्थिक संघ निर्माण केला तर आग्नेय आशियाई देशांनी म्हणजेच सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स इत्यादी आसियान संघटना निर्माण केली। विकसनशील राष्ट्रांना मदत करून आर्थिक विकास करण्यासाठी प्रादेशिक संघटनांचीही निर्मिती झालेली होती आणि युरोपीय देशांनी युरोपियन आर्थिक संघही स्थापन केलेला होता। आता हा युरोपियन आर्थिक संघ म्हणजे काय ते थोडक्यात बघूया। 1 नोव्हेंबर 1993 मॅस्ट्रिस ट्रिटीने युरोपीय आर्थिक संघाची स्थापना झाली। सुरुवातीस फक्त पश्चिम युरोपीय देशांपुरता सीमित असणारा हा संघ पुढे विस्तारला। या संघामुळे युरोपातील या देशांत राजकीय आर्थिक एकात्मता निर्माण झाली होती। युरोपीय आर्थिक संघाचे इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, स्वित्झर्लंड, ग्रीस, बल्गेरिया इत्यादी 28 देश सभासद होते। आता आपण अलिप्ततावाद बघू।
शीतयुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात एकीकडे जगाचे द्विध्रुवीकरण होत होते, पण त्याचबरोबर काही देशांना महासत्तांच्या या स्पर्धेमध्ये सामील होण्याची अजिबात इच्छा नव्हती आणि अशा राष्ट्रांनी महासत्ताच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचे जे धोरण निवडले होते त्यालाच आपण अलिप्ततावाद म्हणतो. म्हणजेच दोन्ही महासत्तांच्या गटात सामील न होता त्यापासून अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारणे म्हणजेच अलिप्ततावाद होय. अलिप्ततावाद म्हणजे जगापासून तटस्थ किंवा अलिप्त नव्हे तर कोणत्याही सत्तागटापासून अलिप्त राहणे होय. आता ह्या अलिप्ततावादी चळवळीमध्ये आपल्या भारताचे नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. अलिप्ततावादी चळवळ ही 1961 सुरू झाली होती. आशिया व आफ्रिका खंडातील नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांनी या चळवळीला पूर्णपणे पाठिंबा दिलेला होता. शीतयुद्ध संपुष्टात आले तरी या चळवळीचे महत्त्व मात्र कमी झालेले नव्हते. बघा, अलिप्ततावादी चळवळीचे आपण मूल्यमापन करूया. अलिप्ततावादी चळवळीच्या वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवाद याला विरोध होता, कारण या गोष्टीमुळेच अनेक देश हे पारतंत्र्यात होते आणि फार कष्टाने त्यांनी स्वतःला स्वतंत्र करून घेतले होते. त्यामुळे बऱ्याच देशांचा वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवाद या गोष्टींना विरोध होता. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यास या चळवळीने प्रोत्साहन दिले आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली भारताने या चळवळीचे नेतृत्व केले. नंतरच्या काळातही या चळवळीला भारताने सक्रिय पाठिंबा दिला. शीतयुद्धाचा शेवट होत आला तरी अलिप्ततावादी चळवळीचे महत्त्व मात्र कमी झालेले नव्हते. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवले गेले पाहिजे यासाठी प्रोत्साहन दिले गेले होते. मानवतावाद, जागतिक शांतता व समानता ही अलिप्ततावादी चळवळीची पायाभूत मूल्ये होती. अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित केले होते. निःशस्त्रीकरण, मानवी हक्कांचे संवर्धन याबाबत आग्रह धरला. गरीब व अविकसित राष्ट्रांच्या समस्या जगासमोर मांडल्या. नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी केली. आर्थिक व सामाजिक बदलांचे अनेक प्रवाह आंतरराष्ट्रीय राजकारणात आणले. आंतरराष्ट्रीय राजकारणात अविकसित राष्ट्रांना सन्मानाने उभे राहण्याचा विश्वास दिला. अशा प्रकारचे अनेक कामं अलिप्ततावादी चळवळी थ्रू करण्यात आले होते. त्यामुळे अलिप्ततावादी चळवळ ही फार महत्त्वपूर्ण मानली जाते, कारण अनेक मागे पडलेले जे देश होते किंवा नव्याने स्वतंत्र झालेले जे देश होते त्यांना अलिप्ततावादी चळवळीचा भरपूर फायदा झालेला दिसून येतो. शीतयुद्धाची अखेर आता आपण बघणार आहोत. 1945 जागतिक राजकारणात प्रभावी असलेले शीतयुद्ध नंतर संपुष्टात आले. शीतयुद्धाची अखेर ही एक मागील शतकाच्या शेवटी झालेली अत्यंत महत्त्वाची घटना होती. शीतयुद्धाची अखेर होण्यास अनेक बाबी कारणीभूत ठरल्या होत्या. आता त्या बाबी आपण बघूयात. सोव्हिएत युनियनने स्वीकारलेल्या आर्थिक खुलेपणाच्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण कमी झाले. मिखाईल गोर्बोचेव यांच्या पेरेस्त्रोइका व ग्लासनोस्त या धोरणामुळे प्रसार माध्यमावरील नियंत्रण कमी झाले. लोकशाहीकरणाला त्यामुळे चालना मिळाली. सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखालील देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार केला आणि सोव्हिएत युनियनचे विघटन होऊन नवीन राष्ट्रे उदयास आली. या कारणांमुळे शीतयुद्धाचा शेवट झालेला आपल्याला दिसून येतो. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यामधला जो वाद होता किंवा जो जे शीतयुद्ध सुरू होते ते या कारणामुळे कुठेतरी संपत आले होते. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर नवी जी राष्ट्रीय उदयास आली होती त्याच्यामुळे जागतिक राजकारणात आता अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली होती. भांडवल, श्रम, बाजारपेठ व माहिती यांचा जगभर प्रसार करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता व सुरक्षितता टिकविण्याच्या जबाबदारीत आता वाढ झालेली होती. सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचे ठरवल्याने अन्य राष्ट्रांना मदत करण्याची कल्पना मागे पडली. त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले. म्हणजेच पूर्वी आपल्या विरोधातील एखाद्या देशाला शत्रूराष्ट्र म्हणून संबोधण्याऐवजी स्पर्धक राष्ट्र ही संकल्पना पुढे येऊ लागली होती. आता युद्ध वगैरे मागे पडले होते, कारण संयुक्त राष्ट्र संघटना ही जी संघटना होती ही सगळ्या देशांवर नियंत्रण ठेवून होती. त्यामुळे युद्ध होऊ शकत नव्हते किंवा कोणताही देश दुसऱ्या देशाला आपली वसाहत बनवू शकत नव्हता किंवा आपल्या गुलामगिरीत घेऊ शकत नव्हता. परंतु तरीही देशादेशांमध्ये काही स्पर्धा चालू होत्या, परंतु या स्पर्धेअंतर्गत ते एकमेकांना शत्रू राष्ट्र न उल्लेखता
स्पर्धक राष्ट्र असे संबोधू लागले होते. संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या जबाबदारीत वाढ झाली होती. जागतिक शांतता आणि सुरक्षितता टिकविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करण्याची गरज आता भासू लागली होती. पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तीचा सामना या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झाले होते. मानवी हक्क, बघा मानवी हक्क म्हणजे काय? जे हक्क आपल्याला जन्मतःच मिळाले आहे, परंतु काही जे हुकुमशाही देश आहे तिथे मात्र मानवी अधिकार नाकारले जातात. ते त्यांच्या धोरणानुसार लोकांवर अन्याय अत्याचार करत असतात आणि त्याच्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेने 10 डिसेंबर 1948 रोजी मानवाधिकाराचा वैश्विक जाहीरनामा मंजूर केला. या जाहीरनाम्यात 30 कलमे आहेत. या जाहीरनाम्यातील अधिकार युनोच्या सदस्य राष्ट्रांनी आपल्या नागरिकांना द्यावेत अशी अपेक्षा त्यात व्यक्त केलेली आहे. आता आपण बघूया जागतिकीकरण म्हणजे काय. जागतिकीकरण म्हणजे काय आता हे आपण बघूया. शीतयुद्धानंतर व्यापार व आर्थिक संबंधामध्ये खुलेपणा आला. यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहितीचे जगभर संचरण होऊ लागले. जगभराच्या लोकांमध्ये विचार कल्पनांची देवाणघेवाण वाढली. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीने जगातल्या घटना व घडामोडी सर्वत्र कळू लागल्या. देशांच्या सीमारेषांना पूर्वी इतके महत्त्व राहिले नाही. या सर्व प्रक्रियांना जागतिकीकरण असे म्हटले जाते. जागतिकीकरणाचे फायदे आता आपण बघूया. शीतयुद्धानंतर झालेल्या जागतिकीकरणाचे जगाला जे फायदे झाले त्यात जागतिक व्यापार व आर्थिक संबंधात खुलेपणा आला. भांडवल, श्रम, बाजारपेठा व माहितीचे जागतिक पातळीवर आदानप्रदान सुरू झाले. विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्या. यामुळे व्यापार वाढला, आर्थिक एकत्रीकरण वाढले. सर्व राष्ट्रांना जगाच्या बाजारपेठा खुल्या होऊन मुबलकता वाढली. देशाच्या सीमारेषांची बंधने कमी होऊन देशादेशात सामंजस्य व सद्भावना वाढीस लागली. अशा प्रकारे जागतिकीकरणाचे फायदे हे सगळ्यांनाच झाले. अशा प्रकारे आपण जागतिकीकरणाचा अर्थ इथे अभ्यासला आहे. पुढील प्रकरणात आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास बघूयात. आपल्या लेक्चर नंबर 7 आपण भारतापुढील अंतर्गत आव्हाने या पाठाचा दुसरा भाग बघणार आहोत. धन्यवाद.